आता वन्यजीवांना पाण्यासाठी करावी लागणार नाही भटकंती. जागतिक वन्यजीव दिनाचे औचित्य साधून वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्स कराड टीममार्फत आगाशिव डोंगर परिसरात असणाऱ्या पाणवट्याची स्वच्छता व डागडुजी. जागतिक वन्यजीव दिनाचे औचित्य साधून कराड वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमच्या माध्यमातून आगाशिव डोंगर परिसरामध्ये असणाऱ्या पाणवट्याची स्वच्छता आणि डागडुजी करण्यात आली. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून वन्यजीवांना पाण्याची कमतरता भासू नये या हेतूने वनविभागाचे वनरक्षक कैलास सानप, अभिजित शेळके तसेच वाईल्ड लाईफ रेस्क्युअर टीमचे गणेश काळे, अजय महाडिक, रोहित कुलकर्णी, मयूर लोहाना, सचिन मोहिते, अनिल कोळी यांनी आगाशिव नगर डोंगर परिसरात असणाऱ्या पाणवट्याची स्वच्छता आणि डागडुजी केली. तसेच स्वच्छ केलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी सोडून वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था केली. या कामी त्यांना कृष्ण चोरगे, संजय बडदरे, राजू पोद्दार, सुनील जाधव, चेतन शेवाळे यांच्यासह भानुदास शिंदे, शेखर मुडे, संदीप पोळ यांचे सहकार्य लाभले. या पाणवट्याची स्वच्छता करून त्यामध्ये पाणी भरल्याने वन्यजीवांना आता पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागणार नाही. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.